लोक काय काय म्हणले तरी मी हातपाय पडलो लोकांच्या, आणि तो निवडून आणला नाही. आता तो मिन्नेगडात जाऊन त्या ठिकाणी भुमरे सर्वात पहिलं सगळ्यात पहिले भुमरे आणि 8 जुलैला भूम तिथं पैठणचा वर्धापन दिवस आहे त्या दिवशी. पहिलं टार्गेट सेकंड टार्गेट, सेकंड टार्गेट सत्तार, थर्ड टार्गेट मग हे बाकी सगळे चिल्लर झाले. एक तुम्ही उल्लेख केला, एक पत्ते खेळणारा आमदार, एक दारूच्या दुकानाचा पालकमंत्री, हा हे काय आहे ना. लोक म्हणतात पत्ते खेळत होतो तिथे मुंबईत जाऊन, आम्ही त्याला कशाला मतदान करतो, तरी पण मी त्यांनी हातपाय पडून त्या ठिकाणी मतदान मिळवून घेतलं. हा राग आहे ना मला. अरे आम्ही 2500 फोन आदल्या दिवशी केले, सतत त्या ठिकाणी हे केलं, आम्हाला राग येणार नाही का? फुकट आहे का 2500 फोन? लोक काय काय म्हणले तरी मी हातपाय पडलो लोकांच्या, आणि तो निवडून आणला नाही. आता तो मिन्नेगडात जाऊन त्या ठिकाणी मोठे मोठे खोके, अरे एक बाटली यांना बनायची यार. भावनिक झाला तुम्ही आता, मागचे सगळे इतिहास बघता डोळ्यात अश्रू तुम्ही. मग शेवटी मी सगळ्यात पहिला, मी आणि तो आमचा अशोक भावस्कर, आम्ही लॉकअपमध्ये गेलो, जेलमध्ये गेलो पहिल्या दंगलीमध्ये. तिथून अनेक वेळेस गेलो असं काही नाही, खूप वेळेस गेलो, पण तो प्रत्यक्षात सगळ्यात ती वेळ आमची ती वेळ खूप कठीण होती. त्यावेळेस आम्ही गेलो, म्हणजे एक मात्र खरं आहे की थोडे रिलेशन माझे SP वगैरे त्यांचे होते, म्हणून काही मारामारी नाही झाला, म्हणजे मारलं नाही पोलिसांनी, पण नंतर मला लाठीचार वगैरे अनेक वेळा आंदोलन झाले. खूप 38 वर्ष तर आनंद आहे, पण तुम्ही आज डोळ्यात तुमच्या मी कधी अश्रू बघितले नाही का? नाही चालेल. शेवटी दुःख असं होतं की इतकी मोठी संघटना वाढवली बाळासाहेबांचा आशीर्वाद नाही, उद्धवसाहेबांचा आशीर्वाद, आणि हे साडे फुटले त्याचा राग. तुम्ही तुमच्या भाषणात सांगितलं आता सोडणार नाही, कारण यांचे घोटाळे सुद्धा आम्ही आता पूर्ण नाही काढणार ना. हे तर रावसाहेबांनी पण सांगितले, माझ्याकडे आले ना प्रकरण. सुरत कोणापासून राहिले सगळे? भुमरे सर्वात पहिले, सगळ्यात पहिले भुमरे आणि 8 जुलैला भूम तिथं पैठणचा वर्धापन दिवस आहे त्या दिवशी. पहिलं टार्गेट सेकंड टार्गेट, सेकंड टार्गेट सत्तार, थर्ड टार्गेट मग हे बाकी सगळे चिल्लर झाले.